महाराज, संत कबीर महाराज, राष्ट्र संत तुकोजी महाराज, वैराग्य मूर्ति गाडगे महाराज, फुले शाहू आंबेडकर या संपूर्ण आदि महामानवांना शाहीर नात्यानं त्रिवार वंदन करून मानाचा मुजरा करतो आहे. ऐका पुढे काय म्हणतो. कोणतं नाटक असो आपण प्रथमता
आपल्या परमेश्वराची पूजा अर्चना करतो। परमेश्वराची पूजा केल्याशिवाय कारण अग्रेसर पूजेचा मान मिळाला आणि म्हणून आम्ही तुम्ही सर्वजण त्या परमेश्वराची पूजा करतो। कशासाठी? हे देवा, ईश्वरा, पांडुरंगा, बाबा, मला माझ्या संसाराला, माझ्या परिवाराला सुख शांती समाधान मिळू दे। बरोबर आहे? देवाची अगरबत्तीला पूजा करतो, मला माझ्या संसाराला, माझ्या कार्याला यश येऊ दे। पण त्याच देवाने अगरबत्ती डॉक्टर लावतो आणि मग त्या देवा ईश्वरा पांडुरंगा देवा लवकर बीमार पडून माझ्याकडे येऊ दे। खोटं बोलतो का? त्या देवाने आपण अगरबत्ती लावतो आणि म्हणतो देवा ईश्वरा मला माझ्या संसाराला, माझ्या परिवाराला, माझ्या कार्याला यश येऊ दे, सुख मिळू दे। त्या देवाला डॉक्टर अगरबत्ती लावतो आणि मग त्या देवा लवकर बीमार पडू दे, माझ्याकडे येऊ दे। त्या देवाला चोर अगरबत्ती लावतो म्हणजे खऱ्याचा, खोट्याचा, पाप्याचा, दुश्मनाचा, चांगल्याचा, वाईटाचा, तो एक आहे, नेक आहे, महान आहे आणि त्याच परमेश्वराची पूजा होत आहे। शांत चित्तानं ऐका। मान्यवर शहीर साहेब, त्या परिसरातले बाजींदे साहेब आहे, त्यांनी पूजा करून घेतली, साक्षात्कार परमेश्वर त्यांना प्राप्त झाला। त्याचप्रमाणे माझं वंदन गीत आहे, कर्ज घेतलं ऐका काय म्हणतो।
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आणि प्रत्येक माणूस आपापल्या विचारांना जर चालायला गेला आपापले विचार जर व्यक्त केला तर ऐकणाऱ्याची कमीपणा पडेल बरोबर आहे ना आणि काऊन याला कारण आहे मी काय म्हणतो गण काय म्हणता कोही पूजे आती जन को पूजता हूँ अपने हिमल को क्यों क्यों कोई पूजे आदि गण को कोई पूजे कौरी गण को मैं अपने शक्ति और भक्ति से पूजता हूँ अपने हिमल को क्यों तुम तो सुन लो यारो सुनाता हूँ छोटी सी बात है तुम तो सुन लो यारो सुनाता हूँ ये छोटी सी बात है सहारे विश्व कोट देव आहे कोट देव आहे या अंतकरणामध्ये बसलेला देव आहे या अंतकरणामध्ये बसलेला देव आहे कारण तुझा आहे तुझा पाशी परी जागा मुलासी माणूस द्या मध्ये माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला माया पित्याचे चरण वंदिता नाही मी दिसे पंढरी कशाला येऊ तुझ्या मंदिरे संताचा लेखा माझ्या हातचे नाही माझ्या घरचं नाही तर मान्यवर शाहीर साहेबा तुम्ही प्रश्न विचारल्या या माणसाच्या शरीरात 89 चित्त आहे 89 चित्त आहे तर त्या 89 चित्ताचे प्रकार किती तुमचा प्रश्न आहे माझा नीट पहिले गण ऐकून घ्या माझा गण नीट ऐकून घ्या आणि त्याच्यामधून तुम्हाला मार्ग काढायचे ऐका काय म्हणतो एक एक शब्द भला गावात बसला असेल पण माझा एक एक शब्द तुम्हासाठी बोलायचा राहील चित्त म्हणजे मन ऐका मी काय म्हणतो जनी निंदती सर्व सोडून द्यावे मना सज्जना
या ठिकाणी मनाचा उल्लेख जनगण मन अधिनायक जय है। या ठिकाणी मनाचा उल्लेख एवढंच नाही, एक वर्ग शाळा शिकल्या नव्हत्या, अळाली होत्या, पण या मनावरती ज्या कवी यात्रीनं काव्य संग्रह लिहिला तिचं नाव आहे बहिणाबाई चौधरी, जिचं नाव आहे बहिणाबाई चौधरी। मला वदाय वदाय उद्या पिकातले भर किती हाक कचोचीने फिरू येत्या पिकावर, मन पा करू पा करू याची काय सांगू, मात आता व्हत भुईवर गेलं गेलं अभयत। तर हे मन या माणसाच्या मन चित्त या माणसाच्या शरीरात दहा इंद्रियाचा राजा आहे। संताचा लेख आहे माझा नाही, संताचा लेख आहे आधी मने घ्यावे हाती मग पुजावे गणपती मी म्हटलं का। आणि म्हणून जोपर्यंत माणसाचं मन त्याच्या काबू मध्ये राहणार नाही याचं नाव सांगू हा आमचे मोठे भाऊ यांच्याकडून 20 रुपये मिळाले, त्यांना संत आता मिळणार नाही, ठीक आहे बसून जा बसून जा बसा। तर मला म्हणायचं आहे मन या दहा इंद्रियाचा राजा आहे, मन पा करू मन मन चांगला आहे मन वाईट आहे मन नालायक आहे मन बदमाश आहे मन हलकट आहे, सर्वात फेकलं असेल तर माणसाच्या शरीरातलं मन, सर्वात नालायक असेल तर मन, आणि ते कितीही वेळा बदलू शकते। माझं मन श्याम बाबूचं माझं स्वतःचं मन, कणाडगावचा माणूस माझ्या मनाच्या तयारीनं काल बळेगावला पावणे 200 किलोमीटर गेलो आणि त्यातून पाखराच्या समान आज तुमच्या गावामध्ये आलो, म्हणजे मन पाखरू नाही आहे बहिणाबाई चौधरी म्हणतात। अरे म्हणून शहर साहेब हे मन मन जर तुमच्या हाती असेल तर परमेश्वर साध्य होईल अन्यथा होणार नाही। ऐका मी काय म्हणतो,